राम कदम जोडले गेले आहेत आपल्यासोबत. राम कदम जी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत. बरं, तुमचं पूर्ण करा, मी नंतर राम कदम. सांगलीच्या बाबतीत आपण जे म्हटलं ना, तर सांगलीची जागा म्हणजे वसंतदादांचे नातू आहेत आणि ते निवडून आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत ते काँग्रेस बरोबरच राहणार आहेत, महाविकास आघाडी सोबतच राहणार आहेत, त्यामुळे ती जागा काही आमची कमी झालेली नाहीये. आणि या गोष्टीमुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलंही विदुष्ट येणार नाही हे मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. राम कदमजी, राम कदमजी, थेट पहिला प्रश्न आपल्याला विचारतो. आतापर्यंतचा जो काही ट्रेंड आणि निकाल समोर येताना दिसत आहेत, थेट निकाल न म्हणता जी आकडेवारी समोर येताना दिसते, सध्याला आघाडी येते, यात असं म्हणायचं का की महायुती कमी पडली, कुठे चुकलं, चिंतन सुरू झालं का? सर तुमचा माइक बंद, प्लीज जरा चालू करा तुमचा माइक बंद. माइक हा बोला. मी असं म्हणत होतो की जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आपण कोण जिंकलं कोण पराभूत झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. ट्रेंड, ट्रेंड बद्दल सध्या जो ट्रेंड आहे त्या ट्रेंड मध्ये एक आपल्याला मान्य करावं लागेल की जे आकडे देशभरातून येतात त्या आकड्यांप्रमाणे केंद्रामध्ये पुन्हा एकदा मोदीजी हॅट्रिक करत पूर्ण करत त्या ठिकाणी पंतप्रधान होतील हा विश्वास देशाने व्यक्त केला. पण त्या आनंदामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल का महाराष्ट्र म्हणून? कारण तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी दिसतंय. 5 वाजता तुम्हाला संध्याकाळी दिसेल की हे जे सगळं चित्र जे दिसत आहे ना हे चित्र पूर्णपणे बदललेलं तुम्हाला 4 ते 5 दरम्यान दिसेल. आता काही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत त्या आपल्याला मान्य कराव्या लागतील आणि एक दुर्दैवी देखील आहे. पहिल्यांदा बाळासाहेबांच्या मनाच्या विरोधात काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गट गेला. काय म्हणाले ते बाळासाहेब, आता ते वाक्य जगजाहीर आहे की त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही. बरं, काँग्रेस सोबत गेले त्या पक्षानं पाकिस्तानचे झेंडे दाखवावे. म्हणजे निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला पाकिस्तानचे झेंडे दाखवावे लागले. भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणाऱ्या लोकांसोबत उद्धव गटाला जावं लागलं. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असणार आहे? पण त्यांनी जो काही प्रयोग केला 4 वाजता 5 वाजता लोकांनी स्वीकारला असं दिसतंय ना. हे बघा आकडे काय दाखवत आहेत, 12, 10 आणि 7 तुमच्यापेक्षा जास्त आहे. रामभाऊ, मी तुम्हाला आठवण करून देतो, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रतिभाताई काँग्रेसच्या उमेदवार असताना, प्रणब कुमार मुखर्जी काँग्रेसच्या उमेदवार असताना बाळासाहेबांनी स्वतःहून पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळामध्ये देशात एकमेव पक्ष होता ज्यांनी इंदिराजींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळं सोयीचं बोलू नका. आणि पाकिस्तानामध्ये जाऊन केक कापणारा एक अतिशय महत्वाची बातमी येते, मी थांबवतोय तुम्हाला दात्रक जी. नितीश कुमार यांना काँग्रेसनं उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचं कळत आहे. आकड्यांची जुळवा जुळवा खरं राजकारण आता देशात इथून पूर्ण सुरू होणार आहे. आणि ज्या काँग्रेस आता भाजपवर आरोप करत होता, ज्या नितीश कुमार यांना पलटुरा म्हटलं गेलं, त्या नितीश कुमारनं पलटून आपल्याकडे यावं याच्यासाठी, सत्तेचं गणित यावं, सत्तेत आपण यावं याच्यासाठी काँग्रेसनंही आता जाळं टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि नितीश कुमार तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता नितीश कुमार उपपंतप्रधान पदाची ऑफर का, कदाचित उद्या पंतप्रधान पदाची ऑफर दिली जाऊ शकते. ताई, याला ना सोयीचं शास्त्र आणि सवडीचा परमार्थ म्हणता. पक्षाचा बघितला की निवडणुका होण्याच्या आधी गोव्यापासून आम्ही सगळीकडे हा अनुभव घेतला की ज्या पद्धतीने तोडफोडीचं, पैशांचं, वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण चालतं, याच्यामध्ये आम्ही नितीश कुमारांना ऑफर दिली, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. दिली असेल तर तुमच्याचकडून आम्हाला सूत्रांची माहिती मिळते. नाही, याच्यामध्ये माहित नाही की काँग्रेसने नक्की काय ऑफर दिली, पण सावध राहणं हे तर प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. आणि ती सावधानता जर काँग्रेस पक्ष दाखवत असेल तर त्याच्यामध्ये काही चूक नाही, काही गैर